की ती मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. जेही कुठेतरी जेही वाचक यामध्ये बसतात त्यांना कुठेतरी मराठी भाषा किंवा मराठी साहित्यामध्ये जी जी पुस्तकं आहेत यांची ओळख तरी झाली पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करतो आहे. तर कुसुमाग्रज फिरते वाचनालय अशा स्वरूपाचे अनेक ग्रंथालय निर्माण झाले पाहिजे, फिरते वाचनालय सुरू झाले पाहिजे आणि त्या माध्यमातून मराठी भाषा मराठी साहित्य टिकले पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आता एकच ओटो सुरू झाला परंतु मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे, जेही मराठी भाषेबद्दल मराठी साहित्याबद्दल ज्यांना आपुलकी आहे त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून अशा स्वरूपाचे फिरते ग्रंथालय सुरू करणं ही काळाची गरज आहे.